अन्याय झाला तरी नगरसेवक ही मोठ या शहराची जर कुणी जिवंत ठेवली असतील तर सर्व पक्षीय माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते तालीम संस्था तरुण मंडळांनी ही चांगल्या पद्धतीने हे जीवन ठेवले आणि झालं काय या 3 वर्षात या महायुती सरकारनं 27 महापालिका 26 जिल्हा परिषद 112 नगरपालिका सगळीकडे प्रशासक ही अधिकृत ही अदृश्य हुकुमशाही आहे महाराज अदृश्य हुकुमशाही आहे बाबा काय चाललंय कोण विचारायचं सुप्रीम कोर्टात याच यांच्या एका कार्यकर्त्यानं जो स्टे घेऊन ठेवला एक टर्म गेली दुर्वास बापू आज मगाशी कोणतरी म्हटलं 2 वर्ष झालं निवडणूक नाही 2 वर्ष नाही 5 वर्ष होत आली 5 ही हुकुमशाही म्हणायचं नुसतं लोकशाही नुसतं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं लोकांना खुळ करायचं या महामानवानी मानव कल्याणतेचा आपल्याला धोरण दिलं रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का जरी लागला तरी ते हात कलम करण्यात येतील हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज 100 वर्षापूर्वी आरक्षण देणारे आमचे शाहू महाराज आणि गौर गरीब असू दे श्रीमंत असू दे झोपडीतल्या गरीबाला आणि कोट्याधीशाला पण एक मताचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांची धोरण यांनी पायदळी तुडवली आणि आमचा महाराष्ट्र लुटू लागले ही निवडणूक त्याचं उत्तर आहे राजू लटकर एक फक्त निमित्त मात्र आहे ही महाविकास आघाडी का गरजेची आहे आपलं एक एक मत का महत्वाचं आहे उगीचच फक्त रील बघून रिअल काय चाललंय ते बघा टीव्हीवरच काहीतरी जाहिराती बघू नका वास्तविक जीवन बघा काय माझ्या कोल्हापूरची अवस्था आहे रस्ता नाही लाईट नाही कचरा नाही थेट पाईपलाईन आली त्याचं वितरण नाही कशामुळं विचारणार कोण एक खांबी तंबू मुंबईत काहीतरी आणायचा निधी आणि काहीतरी कामकाज करायचं ह्याला लोकशाही म्हणतात का त्यामुळे ही निवडणूक येणाऱ्या काळात आपण प्रेशर कुकर चिन्हासमोरचं बटन दाबून माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला कोल्हापूरकर अस्सल कोल्हापुरी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शाहू महाराजांनी आणि बंटी साहेबांनी जो निर्णय घेतलाय तो कोल्हापूरकर सार्थ ठरवतील मी माझ्याकडून फक्त एकच गोष्ट सांगतो बंटी साहेब महाराजजी मी आमदार झालो की मला कुणी बुके द्यायला येऊ नका कुणी हार घालायला येऊ नका माझं कौतुक करू नका माझ्या अंगात सत्तेची मस्ती चढू देऊ नका मला कुणी साहेब म्हणू नका आमदार साहेब तर नको मला बॉडीगार्ड तर कवाच आयुष्यात लागणार नाही मला लागणार तो तुमचा आशीर्वाद गोरगरिबाचा आशीर्वाद आपुलकी लागणार आणि आजच सांगतो तुम्ही कशाही माझा वेळ घालवून घेऊ नका माझा प्रत्येक क्षण आणि क्षण कोल्हापूरच्या लोकसेवेकरता मला घालवू द्या एक एक क्षण कोल्हापूरचा विकास आई महालक्ष्मीचा आशीर्वादानं छत्रपती शाहू महाराजांनं हे जे माझं तुमचं माझं कोल्हापूर 100 वर्षापूर्वी नटवलं या 3 वर्षात ज्याने बर्बाद केलं ते पुन्हा एकदा नव्यानं घडवूया ही माझी अपेक्षा आहे उगीच माझा गौरव आणि मी तर कधीही 5 वर्षात टर्म मध्ये मी सरळ सांगतो मी लावलो तर फक्त 4च कमानी लावीन ते पण 4 विभागीय कार्यालयाच्या दारात बोर्ड लागतील जाहिरातीचे अहो उलट्या व्हायच्या पाळी आल्या ती बोर्डानी त्या कमानी बघून काम करूया रस्ते चांगले देणार पहिल्या 3 ते 6 महिन्यात कोल्हापूरचे सगळे रस्ते जर नाही व्यवस्थित करून दिले जर त्यात खड्डा पडला तर तुमचं चप्पल आणि माझं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी